देवी ब्रह्मा सत्व परिप्लवश्च पर्याकुला दृष्टि अधीरता च अबद्धवात्वं हृदयं च शून्यं सामान्यं उन्माद गदस्य लिंगं समूढ चेता न सुखं न दुःखं न आचार धर्मः उत एव शान्तिं विन्दति अपाहा तत् स्मृति बुद्धि संज्ञः भ्रमति अयम चेत इतस्ततश्च तर त्यामध्ये सांगितलं की देवी भ्रम बुद्धि स्थिर नसणं सत्व परिप्लव म्हणजे मनाची चंचलता दृष्टी व्याकुळ होणं दृष्टी स्थिर नसणं अधीरता अप्रासंगिक बोलणं आणि रुच शून्यता ही उन्मादाची सामान्य लक्षणं आहेत. स्मरण शक्ती बुद्धी आणि संज्ञानाश झाल्यानं मूढ चेतस बनलेल्या त्या रोग्याला सुख दुःख आचार आणि धर्म यांचं ज्ञान असत नाही. न समूढ चेता न सुखम न दुःखम न आचार धर्म कुतयेव शांती आणि मग त्याला शांती तरी कुठून मिळणार. साहजिकच त्याचं मन स्थिर राहू शकत नाही आणि तो भविष्यासारखा वागतो. समत भ्रमं बुद्धि मनस्मृती नाम उन्माद जोत्तमाहु. तर उन्माद संज्ञा विपत्ती माह उन्मादाची व्युत्पत्ती इथे सांगितले. समुद भ्रम उन्माद इति एक अर्थ मनोविभ्रम अचिंत्यार्थ चिंतनादीना ज्ञेयः निदानोक्त संज्ञादि विभ्रम अपि मनोविभ्रम एव अंतर्भावनीय. संज्ञादि विभ्रमस्य अपि मनोविभ्रम जन्यत्वात्. तर बुद्धि मन स्मृति भ्रष्ट होणाऱ्या या उन्मादाचे प्रामुख्याने दोन प्रकार होतात. तर पहिल्यांदा या उन्मादामध्ये कोणकोणत्या समुद भ्रम बुद्धी मन स्मृती नाम. तर यामध्ये बुद्धी मन आणि स्मृती यांची ही भ्रष्ट होते म्हणजे त्याची योग्य जी काही कार्य व्हायला पाहिजे ती होत नाही म्हणून त्याला उन्माद असं म्हणतात. आणि त्याचे दोन प्रकार आहेत निज आणि आगंतू. मनोविभ्रम होणं म्हणजे उन्माद होय असं या श्लोकामध्ये समुद भ्रम या शब्दाचं विवरण चक्रदत्ताने केलेलं आहे. या ठिकाणी निज आणि आगंतू असे उन्मादाचे दोन प्रकार केलेले आहेत. सुश्रुत आणि एकदोषज तीन सान्निपातिक एक मनोअभिघातज एक आणि विषज असे सहा प्रकार सुश्रुताने सांगितलेले आहेत. आणि निज आणि आगंतुजाचे पुन्हा अनेक प्रकार होतात हे याच अध्यायात पुढे स्पष्ट केलेलं आहे. तर मनाचा विभ्रम होणं आणि बुद्धी मन आणि स्मृती यांची वेगळीच कार्य होणं ह्या उन्मादामध्ये महत्वाचं लक्षण आहे. त्यामुळे त्याला उन्माद असं म्हणतात. आणि त्याची आता प्रकार आणि लक्षणं पुढे आणखी मुख्य दोन प्रकार आहेत निज आणि आगंतुक. तस्य उद्भवं पञ्चविधं पृथक्तु वक्षामि लिङ्गानि चिकित्सितं च दुःसाल्पशीतां विरेकधातु शयोपवासैरनुरोधिवृत्तः चिन्तादिदुष्टं हृदयं प्रदुश्य बुद्धिं स्मृतिं चाप्यः चापि उपहन्ति शीघ्रम् अस्थान्हासस्मितनृत्यगीत वाक् अम्लविक्षेपण रोदनानि पारुश्चकर्षारुणवर्णताश्च जीर्णे बलं चानिलजस्य रूपम्. तर वातज उन्मादाची कारण आणि लक्षण या ठिकाणी सांगितलेली आहेत. तस्योद्भवम इत्यादौ यद्यपि पंचानां मध्ये असाध्यस्य सान्निपातिस्य चिकित्सितं न वक्तव्यं तथापि चित्रिणो गच्छन्ति इति न्यायेन बाहुल्यमाश्रित्य चिकित्सितं वक्षामि उक्तम्.
चिंता इत्यादि चिंता आदि तेषां ते तेन कामक्रोधादयो गृह्यन्ते। तत्र तेन दो शब्दाला त्यानी कामक्रोध चिंता आणि आदि शब्द हा अत्र प्रकार वाच्य आदि वेगवेगळे प्रकार स्थाने म्हणजे अविषये रहसादि स्थान आसन स्मितानी। तर ज्या ठिकाणी हसायला नाही पाहिजे त्या ठिकाणी हसणं त्याला अस्थान अस्थानी हसणं किंवा जिथे नाचायला नाही पाहिजे अशा ठिकाणी नाचतो जिथे गाणं म्हणायला नाही पाहिजे त्या ठिकाणी गाणं म्हणणं हे सगळं अस्थान हे सगळं अस्थान हे शब्द हास सस्मित नृत्य नंतर वान निक्षेपण रोदनाने या सगळ्यांना अस्थान जिथे रडायला नको तिथे रडणं अशा पद्धतीच त्याला स्थानाचं काही भानच राहत नाही आणि तो अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्रिया करतो। तर उन्मादाचे पाच प्रकार आहेत आणि अनुज आणि आगंतु हे दोन आहेत आणि त्यामध्ये पहिल्यांदा आता वातज उन्मादाचे कारण आणि संप्राप्ती या ठिकाणी सांगितलेली आहे। वृक्ष अल्प शीत अशा अन्नपानाचं सेवन करणं विरेचन आणि वमनाचा अतियोग धातुक्षय उपवास इत्यादी कारणांनी अतिप्रमाणात वाढलेला वातदोष ज्या मनुष्याला चिंता आदी कारण असतात अगोदरच त्याला चिंता आणि इतर जे काही मुळात चिंतादि दुष्टम हृदयम प्रदुष्टम मुळातच त्याला काही ताण आहे अशा व्यक्तीच्या हृदयामध्ये प्रवेश करून बुद्धी आणि स्मृती यांचा नाश करतो आणि उन्माद निर्माण करतो। तर या वातज उन्मादाची लक्षणामध्ये रोगी अकारण हसतो स्मित हास्य करतो नाचतो गातो असंबद्ध बोलतो शरीर अवयवांच्या विकृत हालचाली करतो अस्थानी म्हणजे योग्य त्या ठिकाणी अयोग्य अशा ठिकाणी ओरडू लागतो त्याच शरीर रुक्ष आणि कोरड होत शरीर अरुण वर्णाच होत म्हणजे काळसर आणि आहार जीर्ण झाल्यानंतर ही सगळी लक्षणं वाढतात म्हणजे अन्नाच्या पचनाच्या शेवटच्या काळामध्ये ही सगळी वात कालामध्ये ही सगळी जीर्णे बलम च अनिलजस्य रूपम ही सगळी लक्षणं वाढतात। पुढे पित्त जोडण अजीर्ण कट्वन्न विदाय शीतै गोचे सितं पित्तमुदीर्ण वेगम् उन्मादमत्युग्रमनात्मकस्य हृदि श्रुतं पूर्ववदाशुकुर्यात् अमर्ष संलग्न विमग्न भावा संतर्जनातीद्रवण उष्णरोषाः प्रच्छाय शीतान्न जलाभिलाषा पीता च भा पित्तकृतस्य लिङ्गम्। तर यामध्ये अजीर्ण इत्यादीना पित्तोन्मादम आह पित्त जे उन्मादाची कारण आणि लक्षणं सांगितलेली आहेत। चितामित्ये अनेन चयपूर्वकत्वेन पित्तस्य महांतं कोपं दर्शयति चयपूर्वको हि दोषकोपो बलवत्वात् महान् भवति। तर पहिल्या दोषांचा संचय होऊन नंतर त्याचा प्रकोप झाला तर तो प्रकोप हा अतिशय महान म्हणजे जास्त परिणामकारक ठरतो। तर अशा पद्धतीचा दोषांचा पित्त दोषाचा चय होऊन नंतर प्रकोप होतो वेगवेगळ्या कारणाने अजीर्ण कटु अम्ल विदाही अशी भोज्य ही चित्तम पित्तम उदीर्ण वेगम। तर अजीर्ण कटु अम्ल विदाही भूषण असा अशीत असं होतं म्हणजे भूषण पदार्थाने पित्ताचा चय होऊन मग प्रकोप होतो। अन्य तू इह चित्त शब्देन प्रकोपम इच्छन्ति काही लोक इतर चित्तचा प्रकोप असा पण अर्थ घेता अति उग्रम इति तीव्र वेगम तीव्र वेग
पूर्ववत् इत्यनेन वातोन्मादवत् चिन्तादि जुष्ट नीति अग्नि इत्यादि ग्रंथों का संप्राप्ति अति दिशति। तर मुळात तुझ्याला चिंता वगैरे आहे तो आता जे उन्मदामध्ये सांगितलंय तसंच अशाच म्हणजे जत मन अगोदर दुर्बल आहे अशाच अल्पसत्वस्य असा जो माणूस आहे त्याच्यामध्येच हा होतो। अमर्ष म्हणजे अक्षांती सौरभ पारभती नंतर विनग्न भाव विनग्न भाव हा अवस्त्रत्व म्हणजे कपडे न घालणं अतिद्रवणं परितगमनं प्रच्छायः प्रबुद्ध छायो दिशः प्रच्छाय शीतान्न जलाभिलाषा पिता च भा पित्तस्य लिंगम। तर पित्ताच्या उन्मादाच्या हेतू मध्ये अजीर्ण आलेला असताना सुद्धा आहार घेणं अजीर्ण होणं नंतर तिखट आंबट विदाही उष्ण असं भोजन करणं आणि पित्त ऊर्ध्वगामी होऊन अनात्मक पुरुषामध्ये म्हणजे ज्याच्या खाण्यापिण्यावर संयम नाही अशा व्यक्तीमध्ये अनात्मकस उन्माद मत्युग्रम अनात्मक रुधिश्रितम पूर्ववदाशु कुर्यात। आणि ज्याचा अनात्मक ज्याचा खाण्यापिण्यावर काही संयम नाही अशा पुरुषामध्ये हे पित्त हृदयाश्रित होऊन आणि त्यामुळे पूर्वीप्रमाणेच म्हणजे वाताजे उन्मादाप्रमाणे उन्मादाची उत्पत्ती करतो। पित्तज उन्मादामध्ये अमर्ष म्हणजे सहनशीलता नसण अमर्ष अक्षांती अमर्ष याचा अर्थ सहनशीलता काहीच सहन होत नाही त्याला असे पद्धतीची लक्षण। तर शांती अशांती आणि अक्षांती हा फरक आहे। अमर्ष म्हणजे सहनशीलता नसणं अमर्ष नंतर विनम्र भाव अमर्ष सौरंभ म्हणजे असं लालसरपणा येणं रागाने वगैरे लालपणा अंगावर येणं अशा त्याला सौरंभ म्हणतात लालसरपणा। आणि विनग्न भाव हा म्हणजे अवस्त्र अवस्त्रत्व विनग्न भाव म्हणजे कपडे घालायचीच इच्छा होत नाही संसर संतर म्हणजे घाबरणं धमकावणं अतिद्रवण म्हणजे जोराने इकडे तिकडे धावणं त्याला अतिद्रवण म्हणतात। शरीराची उष्णता वाढते क्रोधित होतो राग येतो आणि त्याला शीतल छाया शीत अन्न शीत जल यांची अभिलाषा उत्पन्न होते प्रच्छाय शीत जलाभिलाषा त्याची इच्छा होते आणि संपूर्ण शरीराचा वर्ण पीत होणं ही पित्तच्या उन्मादाची लक्षण आहे। पिताचा भाव भा हा भा म्हणजे शरीरात ते जे शरीराचा रंग हा पिवळा होतो आणि इकडे लालसरपणा तर लालसर अशा छोट्या छोट्या फुटपुळ्या उत्पन्न होणं त्याला आपण सौरभ असं म्हणतात सौरंभ। तर अशी ही पित्तच्या उन्मादाची लक्षण आहे। संपूर्णैमन्द विचेष्टितस्य सुष्मा कफो मर्मणि संप्रवृत्तः बुद्धिं स्मृतिं चापि उपहत्य चित्तं प्रमोहयन् संजनयेत् विकारं वाक्चेष्टितं मन्दमरोचकश्च नारी विविक्तप्रियताति निद्रा छर्दिश्च लाला च बलं च भुङ्क्ते नखादि सौख्यं च कफात्मकस्य। तर या ठिकाणी कफज उन्मादाची हेतू आणि लक्षण सांगितली आहे। संपूर्ण ही इत्यादीना कफोन्माद आह कफोन्मादाची माहिती सांगितलेली आहे। त्यामध्ये सोष्मा कफ इति सह उष्मा उष्मणा कफम उन्मादन करोती न केवल इति तर कफ हा नुसता कफ नाही तर त्याच्याबरोबर थोडी उष्णता
असलेला असा जो कप आहे तो हा कप जो उन्माद करतो असं म्हटलेलं आहे. उन्माद करणे कपस्य उष्मसहित स्वरूपम स्वभावम दर्शयती. तर फक्त थंड असा कप नाही तर थोडास उष्णताही ज्याच्या बरोबर आहे असा कप हा उन्माद त्याची निर्माण करतो वर्णन केलं. किंवा उष्म शब्देन वीर्य शक्ती रूपम उच्यते तेन सोष्मा कप इति उत्कृष्ट शक्ती कहा कप इत्यर्थ. तर अजून दुसरा अर्थ पण घेतलाय की उष्मा म्हणजे वीर्य म्हणजे शक्ती, तर उत्कृष्ट शक्ती कफा म्हणजे ज्या कपाची शक्ती खूप वाढलेली आहे असा कप असाही अर्थ घेतलेला आहे. मर्मणी इति हृदय, तिथे मर्म शब्द जो आलेला आहे तो हृदय वाचक आहे मर्म हृदयामध्ये. आणि नारी विविक्त यो तो प्रियता, नारी विविक्त प्रियता विविक्तम विजनम, विविक्त म्हणजे विजन. तर नारी प्रियता एक लक्षण सांगितलेलं आहे. तर कपज उन्मादाच्या हेतूमध्ये शारीरिक श्रम न करता सुद्धा मंद विचेष्टितस्य सोष्मा कपो मर्मणि संप्रोधा बुद्धिं स्मृतिं च अपि उपहत्य चित्तं प्रमोहं संजनयेद् विकारम्. तर शारीरिक श्रम न करता जे संपूर्ण आहार घेतात, संपूर्ण म्हणजे भरपूर अन्न जेवण त्याला संपूर्ण आहे, आणि मंद विचेष काही कष्ट न करता भरपूर जेवायचं हे महत्वाचं कारण सांगितलेलं आहे. तर शारीरिक श्रम न करता सुद्धा जे संपूर्ण आहार घेतात त्यांच्या शरीरामध्ये प्रकुपित झालेला कफ हा हृदयरूपी मर्मस्थानामध्ये जाऊन अधिकच प्रकुपित होतो, आणि यावेळी हृदयाश्रित मर्माच्या आश्रयाने वाढलेला कफ पित्ताचं उदीरण करतो आणि बुद्धी स्मृती यांचा अवरोध करून चित्ताला मोहित करतो, आणि या प्रकारे कफज उन्मादाची निवृत्ती होते. तर इथे चित्त शब्द आहे. तर वाढलेलं कफ हे चित्ताचं उदीरण करतो आणि बुद्धी स्मृती यांचा अवरोध करून चित्ताला मोहित करून चित्तम प्रमोहयन आणि हा त्याच्यामध्ये निद्राधिक्य तर अवरोध करून चित्ताला मोहित करून कफज उन्मादाची उत्पत्ती होते. कफज उन्मादामध्ये रोगी फार कमी बोलतो, वाक चेष्टितम मंदम अरोचकश्च. तर हा भो कमी बोलतो, त्याच्या हालचाली हिंडण फिरणं या सुद्धा खूप कमी असतात. आहार सेवनामध्ये त्याला रुची असते, त्याला स्त्री सहवास अधिक प्रिय असतो. नारी विक्त प्रियता अतिनिद्रा, तर स्त्री सहवास हा अधिक प्रिय असतो आणि तसंच तो एकांतवास पसंत करतो. विविक्तम म्हणजे विजनम म्हणजे एकांतवास. निद्राधिक्य, चर्दी, लालास्राव अधिक होणं ही लक्षणं पण आढळतात. चर्बीश्च लालाच बलमच फुलते, आणि जेवल्यानंतर त्याला त्याची लक्षणं जास्त आढळतात. जेवल्यावर लगेच म्हणजे स्वत काळामध्ये या रोगाची शक्ती अधिक असते आणि नख इत्यादी जे शरीराचे अवयव ते पांढरे होतात हे सुद्धा लक्षण सांगितलेलं आहे. या सूत्रामध्ये सोष्मा कप असा शब्द आला आहे याचं स्पष्टीकरण करताना कप हा पित्तासह कफज उन्मादामध्ये कारणीभूत होतो. केवळ कप उन्माद करत कप उन्माद उत्पन्न करत नाही असं चक्रदत्तांनी स्पष्ट केलेलं आहे. सोष्मा शब्दानं कार्य वा शक्ती हे सुद्धा अपेक्षित असत आणि उत्कृष्ट शक्तिमान असा कप उन्माद निर्माण करू शकतो असं स्पष्टीकरण देता येईल असं चक्रदत्ताने सांगितलं. ते मी मग आपल्याला सांगितलेलं आहे. आता पुढे सन्निपाती जे उन्माद. यह सन्निपात प्रभवोति हो रहा
सर्वै समस्तै सच हेतुभिः स्यात् सर्वाणि रूपाणि विभर्ति तादृ विरुद्ध वैशेच्य विधिर्विवर्ज विवर्जः। प्रसन्नी पाठी जो उन्मादाची या ठिकाणी भिक्खू लक्षण त्यांनी दिली आहेत, सर्व हेती युक्ते इत्युक्ते प्रत्येकमपि सर्व हेतूनां जनकत्वं स्यात् आह इत्यादि समस्तैः। तर सर्व दोषांचे हेतु दोष प्रकोपाचे हेतु घडलेले असतात, विरुद्ध भैषज्य विधित्वात विवर्ज हा तर असाध्य आहे। हा केचित अत्र साधुक शब्देन चैव समस्त हेतु जहा सर्व लक्षणश्च सैव वर्जान स्वल्प हेतु लक्षण इति वदन्ति। तर सगळेच हेतु आणि सगळीच लक्षण जर असतील तर त्याला असाध्य समजावं आणि चिकित्सा करू नये। पण काही लोकांचं स्वल्प हेतु लक्षण जर थोडी लक्षणं असतील थोडेच हेतु असतील तर तो साध्य आहे आणि त्याची चिकित्सा करावी असं पण काही लोकांचं मत आहे। तर संन्यपादच उन्मादामध्ये त्रिदोषांचा प्रकोप असल्यानं त्यामध्ये तीनही दोषांची लक्षणे आढळतात। दोषांच्या परस्पर विपरीत स्वभावामुळे याची चिकित्सा सुद्धा परस्पर विरोधी अशी असल्यानं सान्निपातिक उन्मादाचा रोगी असाध्य समजून सोडून दिला पाहिजे। विरुद्ध भोज विरुद्ध वैशेष्यावेळी विरुद्ध सन्निपातामध्ये जर सर्व हेतू सर्व लक्षणं मिळाली तर सन्निपात वर्ज समजावा, अन्यथा कष्टसाध्यता असली तरी त्याची चिकित्सा करावी असं चक्रतत्वानी सांगितलेलं आहे। तर थोडे हेतू असतील तर चिकित्सा करावी, परंतु सगळेच हेतू सगळेच लक्षणं जर असतील तर चिकित्सा करू नये असं सांगितलेलं आहे। आता आपण थांबूया, एक सुभाषित रोजच्या प्रमाणे सांगतो। किं पृच्छसि विप्रस्य पितरं चापि मातरं, वेद एव पिता तस्य मातापि वेद एव च। हे वचन जे आहे ते वेदवाङ्मयामधलं आहे आणि इंद्र सांगतायत कि तुझा पिता कोण, तसे वेदवेत्या ब्राह्मणाला तू का विचारतोस, आणि तुझी आई कोण असे सुद्धा का विचारतोस। वेद हाच त्याचा पिता आणि वेद हीच त्याची आई आहे, आणि वेद जाणतो तो कुलीनच, ब्रह्म म्हणजे वेद जाणतो तो ब्राह्मण, मग तो कोणत्याही जातीचा असो। त्यामुळे त्याला वेद येतात तो ब्राह्मण, आणि जो ब्राह्मण आहे त्याला त्याचे आई वडील कोण असं विचारायचं नाही, कुणी विचारायचं नाही, त्याचं ज्ञान पाहिजे। आणि ब्राह्मणाने सुद्धा त्याचे इतकं वेदांचं अध्ययन करणं अपेक्षित आहे की त्याच वेदच आई आणि वेदच त्याची वडील सुद्धा आहेत। तर इतका वेदमय असं जीवन ब्राह्मणाचं असणं अपेक्षित आहे, आणि अशा ब्राह्मणाला त्याची जात कुल आई वडील अशा पद्धतीची काहीच विचारायची गरज नाही, त्याच ज्ञानावरून त्याची आपल्याला कल्पना येत असते। म्हणून ज्ञानी व्यक्तीला त्याची जात विचारू नये हे महत्वाचा संदेश या ठिकाणी सांगितलेला आहे। आणि जो ज्ञानालाच नेहमी पूजा होते ज्ञानाची हे सांगितलंय की गीतेमध्ये, आणि ज्ञान इतकं पवित्र काहीच नाही, म्हणून जिथे ज्ञान आहे तिथे मान आहे, विद्वान सर्वत्र पूज्यते असं पण पुणे विद्यार्थी विभागाचं वाक्य आहे। स्वदेशे पूज्यते राजा, तर राजाची फक्त स्वतःच्या राज्यामध्ये पूजा होते, परंतु विद्वान आहे त्या विद्वानाची मात्र त्याला कुठल्याच देश काल याची बंधनं नसतात, त्याला सर्वत्र पूजा होते, आणि म्हणून ज्ञान हे फार महत्वाचं आहे।